नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी जी के मराठी लाडक्या युट्यब चॅनलमध्ये तर मित्रांनो यावून सुद्धा आपण पुढच्या पाच मिनिटांमध्ये जनरल नॉलेजचे दहा महत्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत चला तर मग कोणत्या प्रकारचा न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे परीक्षांची सुरुवात कोणत्या देशात झाली होती या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन चीन मित्रांनो चीन या देशामध्ये परीक्षांची सुरुवात झाली होती है। आता आपल्या शाळेमध्ये ज्या परीक्षा होतात त्या परीक्षांचा जी सुरुवात आहे ती चीन या देशामध्ये झाली होती दुसरा प्रश्न आहे कोणत्या देशात जीन्स पॅन्ट वरती बंदी <्णिन्णी> आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार उत्तर कोरिया मित्रांनो उत्तर कोरियामध्ये जीन्स पॅन्ट घालण्यावरती बंदी आहे तिसरा प्रश्न आहे तथागत गौतम बुद्ध यांचा महापरिनिर्वाण म्हणजे मृत्यू कुठे झाला होता या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन कुशीनगर मित्रांनो तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा महापरिनिर्वाण हा कुशीनगर या ठिकाणी झाला होता चौथा प्रश्न आहे कोणत्या देशाला सापांचा देश म्हणतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार ब्राझील मित्रांनो ब्राझील या देशाला सापांचा देश म्हणतात कारण या ठिकाणी सर्वात जास्त साप आढळतात पाचवा प्रश्न आहे सध्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन अब्दुल सत्तार मित्रांनो अब्दुल सत्तार हे सध्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत सहावा प्रश्न आहे जगातील सर्वात उंच प्राणी कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित असेल या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जिराफ मित्रांनो जिराफ या प्राण्याला जगातील सर्वात उंच प्राणी म्हणून ओळखले जाते सातवा प्रश्न आहे फुलपाखरू किती दिवस जगते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक तीस दिवस मित्रांनो जो फुलपाखरू असतो ते जास्तीत जास्त पंचवीस ते तीस दिवसांपर्यंत जगू शकते आठवा प्रश्न आहे कोणत्या देशात मांजरांची पूजा करतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन इजिप्त मित्रांनो इजिप्त या देशामध्ये मांजरांची पूजा केली जाते नववा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांना किती पुत्र होते <smokes and> <Coming> या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन दोन मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण दोन पुत्र होते आणि मित्रांनो दहावा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो त्या दोन्ही पुत्रांचे नाव काय होते या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर मित्रांनो आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला जस्त करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद